येशू आपली सेवा सुरू करतो। सैतानाच्या परीक्षेवर विजय मिळवल्यावर येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण होऊन त्याच्या रायत असलेल्या गालिल या ठिकाणी वापस आला। येशू प्रभू देवाच्या वचनाचे शिकवण देत खूप साऱ्या ठिकाणी जात होता। हरेक जण त्याच्याबद्दल चांगलेच बोलत असत। येशू नासरत नगरात आला हे ते गाव आहे जती तो लहानपणी रायत होता। शब्बात दिवशी तो आराधना करण्यासाठी त्या ठिकाणी गेला। पुढाऱ्याने त्याले यशाया भविष्यवक्त्याचे पुस्तक वाचण्यासाठी दिले। तेव्हा येशूने पुस्तकातून एक भाग खोलून लोकांच्या समोर वाचला। येशूने हे वाचले, देवाने मले आपला आत्मा दिला आहे की गरीब लोकांसाठी सुवार्ता सांगू शकू। त्याने मले यासाठी पाठवले आहे, बंदीवान लोकायले स्वतंत्र करू आणि फुटकेले परत दृष्टी देऊ आणि त्याले सोडवून देऊन जैले दुसरे लोक उडवत आहेत। हा तो वेळ आहे जवा देव आपल्यावर कृपा करणार आणि आपली मदत करणार। मग येशू खाली बसला। हरेकाने त्याले निरकून पाहिले। त्याले मालूम होते की जो पवित्र शास्त्रातून भाग त्याने वाचला तो ख्रिस्ताच्या बाऱ्यात होता। येशून म्हटलं, ज्या गोष्टी मी आता तुमच्यासाठी वाचल्या आहेत त्या या वक्ती पूर्ण होत आहेत। तेव्हा सगळे लोक आश्चर्य करू लागले आणि म्हणू लागले, काय हा योसेफाचा पोरगा आहे ना। तेव्हा येशून म्हटलं, हे खरं आहे की लोक कोण्या यशा भविष्यवक्त्याला स्वीकार नाही करतील जो त्याच्या नगरात वाढला आणि राहिला आहे। एलिया भविष्यवक्त्याच्या वक्ती इस्रायल देशात खूप साऱ्या विधवा बाया होत्या, पण जेव्हा 3.5 वर्ष पाणी नाही पडले तेव्हा देवाने एलिया भविष्यवक्त्याले इस्रायल देशात कोण्याही विधवा बायाची मदत करण्यासाठी नाही पाठवले होते। याच्या व्यतिरिक्त देवाने एलिया भविष्यवक्त्याले कोण्या दुसऱ्या देशात विधवा बाईपाशी पाठवले। येशू पुढे बोलतच राहिला आणि एलिया भविष्यवक्त्याच्या काळात इस्रायल देशात खूप सारे लोक कुष्ठरोगी होते, पण एलिशा भविष्यवक्त्याने त्याच्यापैकी कोणाले पण बरे नाही केले। त्याने फक्त इस्रायल देशाचा शत्रू सेनापती नामानले बरे केले। पण जे लोक येशूचं ऐकत होते ते सगळे यहुदी होते, म्हणून जेव्हा त्यानं त्याले हे म्हणत असताना ऐकले तेव्हा ते त्याच्यावर खूप रागावले। नासरत नगराच्या लोकांनी येशूले पकडले आणि त्याले सभास्थानातून घासत बाहेर घेऊन गेले। ते त्याले मारून टाकण्यासाठी आणि खाली फेकण्यासाठी एका पहाडाच्या टोकावर घेऊन गेले, पण येशू गर्दीतून निघून नासरत नगरातून बाहेर चालला गेला। मग येशू गालिल प्रांताच्या भागात गेला आणि खूप मोठी गर्दी त्याच्यापाशी आली। ते अशा साऱ्या लोकायले घेऊन आले जे बिमार आणि अपंग फुटके पांगळे बैरे आणि मुके होते। तेव्हा येशूने त्याले बरे केले। याच्या व्यतिरिक्त असे काही लोक येशूच्या पाशी आले होते जे भूत लागलेले होते। येशूने त्या भूताईले त्याच्या मधून निघण्याचा आदेश दिला। ते भूत कल्ला करत होते की तू देवाचा पोरगा आहेस। गर्दीतले लोक चकित झाले आणि त्याने देवाची स्तुती केली। मग येशूने 12 शिष्याईले निवडले, ज्याले त्याने प्रेषित म्हटले। त्या प्रेषिताईनं त्याच्या सोबत प्रवास केला आणि त्याने जे शिकवले ते शिकत राहिले।